एकवीस ऑगस्टची एक धक्कादायक बातमी यावल शहरातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याप्रकरणी यावल पोलिसात काल शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला पंधरा ऑगस्ट रोजीची ही घटना असून सर्वत्र शोध घेऊन देखील सदर सतरा वर्षीय अल्पयीन मुलगी मिळून न आल्यामुळे यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक परिसरातील रहिवाशी पीडित सतरा वर्षीय अल्पयीन मुलगी पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेनंतर घरातून बेपत्ता झाली कुणाला काही एक न सांगता ही मुलगी गेली कुठे या चिंतेत कुटुंब पडले व त्यांनी सर्वत्र त्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मैत्रीण तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला पंधरा ऑगस्टपासून ते वीस ऑगस्टपर्यंत ही अल्पवयीन सतरा वर्षीय मुलगी कुठेच मिळून न आल्यामुळे या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळून नेले असावे अशी खात्री कुटुंबियाला झाली व शुक्रवारी रात्री यावल पोलीस स्टेशनमध्ये उशिरा पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्या प्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चौहान करीत आहे तेव्हा शहरातून अशा पद्धतीने एका सतरा वर्षीय मुलीस कोणीतरी फूस लावून पळून नेल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे